बिल्डर्स असोसिएशन इंडिया सातारा सेंटरतर्फे ह्यावर्षीचं रचना एक्झिबिशनचं उद्घाटन उद्या संध्याकाळी 6 वाजता आपल्या सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्रीमती श्वेता सिंघल मॅडम यांच्या हस्ते व SP साहेब पंकज देशमुख साहेब आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्री कैलास शिंदे साहेब यांच्या हस्ते संध्याकाळी 6 वाजता जिल्हा परिषदेच्या ग्राउंडवर होत आहे. तर माझी सर्व सातारकरांना विनंती आहे की आपण या असोसिएशनतर्फे होणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील भव्य दिव्य अशा रचना एक्झिबिशनच्या उद्घाटनाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं आणि आमच्या प्रदर्शनाला आपण भरघोस असा प्रतिसाद द्यावा. सातारा शहर व परिसरातील नामवंत जे बिल्डर आहेत ते सर्वांचे स्टॉल या एक्झिबिशनमध्ये असून आपणाला या एरियातील सर्व फ्लॅटची माहिती या ठिकाणी मिळणार आहे. त्याचबरोबर प्लॉटचे काही स्टॉल या ठिकाणी लागले आहेत, प्लॉट संदर्भातही माहिती आपल्याला मिळेल. तसेच इंटेरियर डिझाईनचे स्लायडिंग विंडो असतील किंवा किचन ट्रॉलीज असतील, विविध प्रकारचे लॅमिनेशन्स असतील, असे सर्व प्रकारचे स्टॉल्स इथे लागले आहेत. तर या सर्व संधीचा मी सर्व सातारकरांना विनंती करतो आमच्या असोसिएशनतर्फे की आपण सर्वांनी उपस्थित राहावं. उद्या संध्याकाळी 6 वाजता उद्घाटनाचा कार्यक्रम, त्यानंतर 1, 2 आणि 3 असे शुक्रवार शनिवार आणि रविवार असे 3 दिवस परत हे उद्घाटन प्रदर्शन सकाळी 10 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत सातारकरांसाठी उपलब्ध राहील. तर आपण सर्वजण या प्रदर्शनाला भेट द्यावी अशी मी आपल्याला असोसिएशनतर्फे विनंती. नमस्कार सर्व सातारकर बंधू आणि भगिनींना. मी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सातारा सेंटरचे सेक्रेटरी नितीन माने. आपणा सर्वांना माहितीच आहे की बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सातारा सेंटर यांच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील भव्य दिव्य असे गृहप्रकल्प बांधकामविषयी व गृह सजावट विषयीचे प्रदर्शन दिनांक 31 जानेवारी व 1, 2, 3 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद मैदान सातारा येथे आयोजित करण्यात आलेले आहे. हे प्रदर्शन सकाळी 10 संध्याकाळी 9 या वेळेमध्ये सर्व नागरिकांसाठी मोफत उपलब्ध केलेले आहे. या प्रदर्शनामध्ये 101 स्टॉल्स असून बांधकाम प्रकल्पापासून ते सजावट असेल, इंटेरियर असेल, सर्व प्रकारचे बांधकामाची निगडीत सर्व अद्ययावत तंत्रज्ञानाने नटलेले असे स्टॉल उपलब्ध असून सर्व सातारकरांनी या संधीचा लाभ घ्यावा व आपल्या स्वप्नातील घर बुक करावे. तसेच आपल्या नवीन तंत्रज्ञांची माहिती करून येणाऱ्या नवीन पिढीला तसेच आपणालाही आपलं ज्ञान अपडेट करावं असं मी सचिव यांना त्यांना सर्वांना आवाहन करतो. उद्या गुरुवार दिनांक 31 जानेवारी संध्याकाळी 5 वाजता माननीय कलेक्टर श्वेता सिंघलजी, SP श्री पंकज देशमुख साहेब व सातारा जिल्हा परिषदेचे CEO कैलास शिंदे यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. तरी या उद्घाटन सोहळ्याला सर्व सातारकरांनी भरघोस प्रसाद द्यावा व उपस्थित राहावे असं